स्पॉटलाइट मध्ये आपलं स्वागत। पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आता चांगलीच रंगत निर्माण झाली आहे। पश्चिम बंगाल वगळता इतर राज्यांमध्ये भाजपनं म्हणावा तितकासा जोर लावलेला दिसत नाहीये। आसाममध्ये गेल्यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत असल्यानं तिथे काँग्रेसनं जोरदार तयारी केल्याचं दिसतंय। काँग्रेसला आसाममध्ये सत्ता मिळवायची असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल, त्यामुळेच काँग्रेसनं आता कंबर कसली आहे। एकूणच या निवडणुकांमध्ये बाजी कोण मारणार आणि कोणाला पराभवाला सामोरं जावं लागणार हे 2 मे रोजी स्पष्ट होईल। या पाचही राज्यात प्रचार कसा सुरू आहे, नेमकी तिथली राजकीय समीकरणं काय आहेत, याचा आढावा घेऊयात आजच्या स्पॉटलाईटमध्ये रणसंग्राम। तमिळनाडूमध्ये मतदान पार पडलंय, त्यामुळे इतके दिवस धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात। मात्र आता संपूर्ण देशाचं निकालांकडे लक्ष लागलंय, कारण 3 पिढ्यांची राजकीय पार्श्वभूमी असलेले स्टॅलिन आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले पलानीस्वामी यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे। पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून। तमिळनाडूत उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद, पलानीस्वामी स्टॅलिन यांचं काय होणार? मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? तमिळनाडू विधानसभेची यावेळची निवडणूक सर्वार्थानं वेगळी आहे, कारण ज्यांच्या भोवती तिथलं राजकारण सुमारे 5 दशकं फिरत राहिलं त्या करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे। 50 वर्षांहून अधिक काळ तमिळनाडूच्या जनतेनं या दोन्ही नेत्यांना वगळलेलं नाहीये। याच पार्श्वभूमीवर यावेळी आमने सामने असलेल्या दोन्ही नेत्यांची राजकीय कारकिर्दीतही जमीन अस्मानाचा फरक आहे। या निवडणुकीसाठी एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या 2 प्रमुख नेत्यांमध्ये एक अपघातानं मुख्यमंत्री झालाय तर दुसरा राजकारणाचं बाळकडू घेत मोठा झालाय। एक शेतकरी कुटुंबातून आलाय तर दुसरा राज्यातल्या सर्वोच्च नेत्याचा मुलगा आहे। स्टॅलिन आणि पलानीस्वामी अशी त्यांची नावं। म्हणूनच आता या निवडणुकीत जनता मताचं दान कोणाच्या पारड्यात टाकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय। पक्षप्रमुखपदी स्टॅलिन यांची निवड खूप उशिरा झाली असली तरी स्टॅलिन यांनी वडिलांच्या सावलीत राहून राजकीय बाळकडू घेतलाय। या उलट पलानीस्वामी गेल्या 5 वर्षांपूर्वीपर्यंत राजकीय मुख्य प्रवाहाच्या सीमेवरच होते। स्टॅलिन चेन्नई दिग्गज अशा राजकीय व्यक्तींच्या घरामध्ये वाढले असून पलानीस्वामी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सामान्य आहे। पलानीस्वामी सालेम मधल्या गौंडर या ओबीसी समाजातील शेतकरी कुटुंबातून पुढे आले आहेत। तमिळनाडूमध्ये मतदानाचं प्रमाण 56% म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंफार जास्त आहे। ज्या वेळेला मतदान फार विक्रमी होत नाही त्यावेळेला एक साधारणतः तो सत्तेच्या बाजूने दिलेला कौल असतो की काय असं निवडणूक शास्त्रात मानलं जातं, पण साधारणतः भाकितं आणि राज्याची परिस्थिती लक्षात घेता यावेळेला जयललिता नसताना आणि शशिकला यांनी देखील राजकारणात यायची घोषणा करून प्रत्यक्षात पाय मागे घेतलेले असताना तमिळनाडूमध्ये फार काही होण्याची शक्यता नाही, सत्ता टिकण्याची शक्यता नाही। डीएमके पुन्हा एकदा सत्तेत परत येईल असं म्हटलं जात आहे। एकाच्या घरात 24 तास राजकारणाचं वातावरण आणि बड्या नेत्यांची उठबस, तर दुसऱ्याच्या घरात शेती आणि गावगाड्याचं वातावरण, असे 2 टोकांवरची पार्श्वभूमी असलेले स्टॅलिन आणि पलानीस्वामी आता एकमेकांसमोर उभे ठाकलेत। निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला, तो मतदानानंतर खाली बसलाय आणि त्याचसोबत स्टॅलिन आणि पलानीस्वामी यांचं भवितव्य ईव्हीएमच्या पेटीत कैद झालंय। म्हणूनच कोणाला विजयाची माळ आणि कोणाला पराभवाची धूळ मिळतीये आणि 3 पिढ्यांचं राजकारण जिंकणार की शेतकरी पुत्र जिंकणार हे बघण्यासाठी 2 मे पर्यंत वाट पाहावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।